हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव इथल्या जिल्हा प्राथमिक शाळेत दोनशे नव्याण्णव विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचं वाटप करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत बिस्किटांचं वाटप सुरू आहे सेनगाव तालुक्यातील गोरेगाव इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील दोनशे नव्याण्णव विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील तांदूळ नाचणी बाजरा सोयाबीन ज्वारीपासून तयार केलेली बिस्किटं वाटप करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक डिपुवार यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत आलेल्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचं वाटप करा अशा सूचना दिल्या होत्या त्याचं तंतोतंत पालन करत शिक्षकांनी पोषण आहारातील बिस्किटांचं वाटप केलं यावेळी शिक्षक, के या शिक्षक कावरखे सर, 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 खिलारी काळे बिल्लारे सर, वैरागड सर, सर पोफळे सर, पतंगे सर, बेडके आणि चौधरी मॅडम यांची उपस्थिती पाहायला मिळाली एबी न्यूज मराठीसाठी फारुख शेख हिंगोली